भीमा सहकारी साखर कारखान्याच्या थकीत रकमा त्वरित अदा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेनं दिलाय. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये गेल्या वर्षी गेलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP ची थकीत रक्कम 13 कोटी 30 लाख आणि 2 वर्षापूर्वीच्या वाढीव ऊसाचे प्रतिटन 150 रुपये आणि ऊस वाहतूकदारांचं भाडं, निवृत्त कामगारांचे फायनल पेमेंट थकीत असून जिल्हाधिकाऱ्यांनी RRC ची कारवाई सुरू केली. मात्र कारखाना सहकारी तत्वावरचा असल्यामुळं जप्ती न करता भीमा कारखान्यातील गोडाऊनमधील शेतकऱ्यांच्या हक्काची 45,000 क्विंटल साखर विक्री करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शिखर बँकेकडून परवानगी घेऊन शेतकऱ्यांची आणि इतर थकीत रकमा त्वरित त्यांच्या खात्यावर जमा कराव्यात. यासह मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया कारखान्यानं आणि दक्षिण तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद साखर कारखान्यानं ऊस नियंत्रण साखर कायद्याप्रमाणे 14 दिवसांच्या आत FRP ची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यामुळं त्यांच्यावरती त्वरित RRC कायद्याप्रमाणे कारवाई करून गोडाऊनमधील साखर विक्री करून शेतकऱ्यांच्या हक्काचे 1 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर व्याजासहित जमा करावेत. अन्यथा या सर्व मागण्यांसाठी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी 31 मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. शेतकऱ्यांचं नुकसान केल्यामुळे त्या कारखान्यावरती RRC च्या कायद्याने कारवाई करून गोडाऊनच्या साखरेच्या गोडाऊनला कुलूप ठोकून ती साखर जप्त करून त्याची विक्री करून कष्टकरी शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावे. अन्यथा किराणा दुकानदार सुद्धा पैसे घेतल्याशिवाय पुढे बांधत नाही, परंतु माझ्या शेतकऱ्याच्या शेतात ऊस तुडून न्यायचा आणि 2-2 महिने 4-4 महिने त्या शेतकऱ्याचे पैसे द्यायचे नाही. शेतकरी अक्षरशः भयानक वाईट परिस्थितीला, आर्थिक संकटाला सामोरे जातोय, दुष्काळी परिस्थिती आहे. मग ह्या चाललेल्या अन्यायाला वाचा फोडून 15 दिवस वाट बघतोय. अन्यथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येते सहकाराचे महामेरू शेतकऱ्यांचे कायवारी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी बसून बेमुदत धरणे आंदोलन छोडून सहकार मंत्र्यांना जाब विचारल्याशिवाय जनहित शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. यात होणाऱ्या परिणामाला स्वतः सहकार मंत्री जबाबदार आहेत.